22 वर्षांनंतर सुद्धा आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या मृत्यूबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता राजकीय वर्तुळातून होताना दिसते। तर एका दिवसाने आनंद दिघेंना डिस्चार्ज मिळणार होता, मात्र अचानक असं काय झालं की ज्यांचा मृत्यू झाला याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी आता संजय शिरसाटांनी केली। तर दिघेंच्या मृत्यू मागे एकनाथ शिंदेंचं कट कारस्थान असू शकतं असं बरेच जण सांगतात, असा गंभीर आरोप चंद्रकांत खैरेंनी केला। खरं तर आनंद दिघे हे ठाण्याचे प्रत्येक घरातलं त्यांना दैवत मानले गेलेलं आहे। माझी तर मागणी शिंदे साहेबांना सुद्धा ही असेल की प्रत्येक लोकांच्या मनामध्ये हा संशय आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघेंचा झालेल्या मृत्यूची ही चौकशी केली पाहिजे। अनेकांचं मत आहे की त्यांचा हा अपघात नसून हा त्यांचा झालेला खून आहे। जे आनंद दिघे साहेब एका दिवसानंतर ज्यांना डिस्चार्ज मिळणार होता आणि त्या दिवशी काय घडलं ज्याच्यामुळे आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला, त्यावेळेस तिथे कोण होते, शेवटी कोण होते, मग तिथे कोण होते, ते तो एक संशोधनाचा विषय आहे। की आणि बरेच ते जुने शिवसैनिक म्हणतात की यंदे कटकारस्थान असू शकतात एकनाथ शिंदेचं, असे ते म्हणतात ते।